वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। नमस्कार, मी स्वप्नाली पुन्हा एकदा तुमचं आपले बदलापूर मध्ये सहर्ष स्वागत करते। बदलापूरचा कात्रपचा राजा, त्याचबरोबर कात्रपचा महाराजा, कात्रपचा राजा, कात्रपचा गणराज, एवढ्या सगळ्या गणपती बाप्पांचे दर्शन केल्याच्या नंतर आज आम्ही तुम्हाला घेऊन आलो आहोत ते म्हणजे बेलवलीचा राजा। तर लाईव्ह मध्ये आपण आपले बदलापूर तर्फे बेलवलीच्या राजाचे सर्वत दर्शन घेण्याचा प्रयत्न करूया आणि त्यानंतर आपण इथे कशा पद्धतीने मोहीम राबवण्यात येते, त्याचबरोबर काय काय उपक्रम आहेत बेलवलीचा राजा या मंडळातर्फे, तर ते बघण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। तर आपले बदलापूर या वृत्तवाहिनीवरती तुम्ही आता लाईव्ह मध्ये बेलवलीचा राजाचे दर्शन घेऊ शकता। खरं तर आम्ही याच्या 1-2 मिनिटं आधीच इथे सुंदर असा उपक्रम चालू होता, छान अशा थीम मोहीमवरती ऑडिओ क्लिप्स चालू होत्या, तर आपण नक्कीच ते नेक्स्ट टाइम तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करूया। तर मंडळाचे सगळे सदस्य अध्यक्ष मंडळ इथे आपल्या सोबत आहेत, महिला सुद्धा आहेत इथे भरपूर अशा दर्शनासाठी आलेल्या। तर आपण आता लाईव्ह मध्ये प्रत्यक्षरित्या त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया। नमस्कार मॅम, कुठून आलात? इथे बेलवलीतून। कसं वाटतंय दर्शन वगैरे घेतलं? काय काही संदेश द्याल यावर्षी जनतेला? आपण काय बोलाल, कसं वाटतं दर्शन वगैरे केलं? प्रसन्न वाटतंय। तर आता इथे सदस्य आहेत मंडळाचे, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। नमस्कार सर। नमस्कार, मी या मंडळाचा अध्यक्ष आहे, आमचं हे 26वं वर्ष आहे। आपलं नाव सर? संजय राजे माडिक। संजय सर, संजय आणि हे आमचं 26वं वर्ष आहे आणि आमचा हेतू असा असतो की लोकांपर्यंत याच्यातून काहीतरी लोकांनी बोध घ्यावा। आता तुम्ही बघितलं असेलच, एक तर गणरायांचं ते कार्तिकी प्रदक्षिणा ही मला वाटतं आज हल्लीच्या लहान मुलांना कदाचित ते माहितही नसेल की असं पण आपल्या पुराणात आहे। अधिक आपण जे आता आपल्या आई वडिलांना लोक वृद्धाश्रमात पाठवतात त्याचा एक सुंदरसा संदेश देण्याचा एक छोटासा प्रयत्न आमचा आहे आणि ह्या आमचं दरवर्षी आम्ही असं काहीतरी वेगवेगळं करण्याचा प्रयत्न करत असतो। आणि दुसरं आम्ही आमच्या मंडळामार्फत आरोग्य शिबिर घेणं किंवा अशा छोटे छोटे कार्यक्रम घ्यायचा खूपसा प्रयत्न करत असतो। हे असं देवाच्या कृपेने हे आम्हाला जर पप्पाज आम्हाला अशी प्रेरणा देतात की आम्ही काहीतरी करावं लोकांसाठी आणि हाच आमचा हेतू असतो। तर मंडळाचे अध्यक्ष संजय सरांनी आपल्याला खूप छान असं त्यांचा जो उपक्रम आहे ते सांगितलं। 26वं वर्ष आहे या बेलवलीच्या राजाचं। आता काही अजून सदस्य आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। नमस्कार सर, कशा पद्धतीचे उपक्रम आता सध्या येणार आहात तुम्ही? गणेश, आम्ही आता स्पर्धा घेणार आहोत छोट्या मुलांची, लहान मुलांची स्पर्धा जसे की चेस, कॅरम, धावण्याची स्पर्धा, परत मग बटाटा शर्यत, चमचा गोटी, सुविधा गवण्याची शर्यत, अशा शर्यत आम्ही घेणार आहोत। काय बोलाल सर? हे आपल्या मंडळाचं 26वं वर्ष आहे आणि कसं आहे यावर्षी आपण काहीतरी बदलापूरकरांसाठी, जसं मुंबईला लोक प्रथम दर्शनासाठी जातात तर आपण यावर्षी बदलापूरमध्ये प्रथम दर्शन मुख्य दर्शन सोहळा आपण हे पार पाडला। आपला हा गणपती जो आहे तो आपण आपल्या इथेच बनवलाय, जागेवर बनवलाय। मूर्तीकार दीपक घुमरे आपले आहेत, त्यांनी इथेच जागेवर हा गणपती बनवला आणि आम्ही लोकांसाठी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे इथे। तर काही कारणास्तव बेलवलीच्या राजाचं मुखदर्शन जे आहे आपण लाईव्ह मार्फत तुम्हाला नाही दाखवू शकलो, आपलं मिस झालं, परंतु आपण प्रयत्न करू की पुढच्या वेळेस नक्कीच ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत। होईल तेवढे शब्द मराठीमध्ये उच्चार करण्याचा तरी माफी असावी। तर काय बोलाल, आपण बोलाल सर? काय संदेश द्याल जनतेला यावर्षी? काही नाही, लोकांनी जास्तीत जास्त गणेशाची भक्ती करावी आणि संसार सुखी व्हावं। पण आता सध्या आम्ही जो उपक्रम बघितला येताना तर तो नेमका काय होता? ऑडिओ क्लिप चालू होत्या, वृद्धाश्रमात आईला आई वडिलांना ठेवतात, त्याच्याबद्दल कसं आहे? इथे आपण जो देखावा केलाय, आम्ही 26 वर्ष लोकांना संदेश देण्याचा, चांगला संदेश देण्याचा प्रयत्न करतो। लाईव्ह देखावे असतात आमच्याकडे, लोक ते देखावे बघण्यासाठी खूप गर्दी पण करतात इथे। आम्ही लोकांपर्यंत एवढाच संदेश आहे देतो आम्ही की या वर्ष आपण जो संदेश दिलाय तो गणेश पृथ्वी प्रदक्षिणा आहे आणि परिवाराची जी पुढील जी वाटचाल आहे आता नवीन युगात मध्ये जे परिवार जसं चाललंय ते त्याच्यातून काहीतरी या मुलांनी बोध घ्यावा, हा यासाठीच फक्त आम्ही हे देखावे साजरे केले। ते लोकांना खूप आवडलेलं आहे, लोक येऊन तिथे बघत जातात, दररोज गर्दी करतात बघण्यासाठी, लोकांना खूप तो चांगला वाटलाय देखावा, लोक येत असतात। काय टाइम असतो सर साधारणतः? समजा कोणाला यायचं तर कधी येऊ शकतात? 5 नंतर चालू करतो, 5 ते 10 पर्यंत हा आमचा टाइम आहे। आपल्याकडे माहिती 10 नंतर आपण वाजवू शकत नाही, तर शक्यतो आम्ही 10 वाजता बंदच करतो। 5 ते 10 जशी लोक जमतात
कारण एक 10-12 जमले की आम्ही तो आमचा शो चालू करतो आणि असं की लोक आवडतात लोकांना. आज कसा तिसरा दिवस असल्यामुळे आता घरगुती गणपती असल्यामुळे सध्या गर्दी कमी आहे, पण बरेचसे लोक आजूबाजूचे येऊन आम्हाला आमचा पण हुरूर होतो आम्हाला की आम्हाला पण असं वाटतं की आणखीन काहीतरी चांगलं करावं आणि त्यांच्या प्रेरणेने आम्ही करत असतो. तर आपण आज आलो होतो बेलवलीचा राजा बदलापूर वेस्टला बेलवलीमध्ये, आणि तुम्ही सुद्धा जर गणपती बाप्पांचे दर्शन करण्यासाठी बदलापूर शहरामध्ये बाहेर निघत असाल तर नक्कीच एकदा आपल्या बेलवलीच्या राजाला नक्कीच तुम्ही व्हिजिट करा, भेट द्या, आशीर्वाद घेण्यासाठी नक्कीच या इथे बाप्पांचा. आणि त्याचबरोबर मंडळाच्या अध्यक्षांनी आणि सगळ्या सदस्यांनी आपल्याला सांगितलं की छान असा उपक्रम, एक थीम ऑडिओ इथे चालतो आणि त्याचबरोबर कशा पद्धतीने आई वडिलांचा आदर केला पाहिजे मुलांनी, अशा भरपूर वेगवेगळ्या थीम इथे दाखवल्या जातात. तर हे नवीन असं आपल्या बदलापूर शहरात काहीतरी बघायला भेटते. तर तुम्ही सुद्धा तुमच्या परिवारासोबत कुटुंबांसोबत एकदा नक्की या बेलवलीच्या राजाचं दर्शन घ्यायला. चला तर मग बघत रहा आपले बदलापूर. बोला गणपती बाप्पा मोरया. धन्यवाद.